पुरुषांच्या पुतळ्यांची विटंबनेचे प्रकार महाराष्ट्रात घडत असताना सुरक्षिततेच्या दृष्टिकोनाने शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्याजवळ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी अखिल भारतीय मेहतर समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांना देण्यात आले. यावेळी मेहतर समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष सनी खरारे, उपाध्यक्ष तालेवार गोहेर, महासचिव ऍडव्होकेट सिद्धार्थ सोळंकी, जिल्हा सचिव राहुल लखन, सामाजिक कार्यकर्ते पवन सेवक, विक्की करोलिया, विक्की वाने, विनोद दिवटे आदी उपस्थित होते. राष्ट्रीय महापुरुष हे देशाचे धरोहर आहेत. त्यांचा सन्मान करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. महापुरुषांच्या पुतळ्यापासून नागरिकांना एक प्रकारे प्रेरणा मिळत असते. शहरात अनेक ठिकाणी विविध महापुरुषांचे पुतळे आहेत. महाराष्ट्रात सध्या काही समाजकंटक समाजात द्वेष पसरवण्यासाठी महापुरुषांच्या पुतळ्याची हे टाळण्यासाठी महापुरुषांच्या पुतळ्याजवळ सीसीटीव्ही कॅमेरे लावल्यास अशा समाज कंटकांना सहज पकडता येणार आहे, तर अशा प्रकाराला आळा बसणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनाने शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्याजवळ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी अखिल भारतीय मेहतर समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.